दिग्रस शहरात हॉटेल आणि किराणा दुकानांमध्ये तेल तसेच खाद्य पदार्थात भेसळ होत असल्यानं ना। नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून येथील नागरिक चांगलेच त्रस्त दिग्रस शहरातील काही स्वीट मार्ट आणि इतर हॉटेलमध्ये भेसळयुक्त तेलाचा वापर होत असल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय तर उघड्यावरच भेसळयुक्त खाद्य पदार्थांची विक्री होत असून अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांचं याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय नागरिकांच्या आरोग्याशी होणारा खेळ कधी थांबणार असा प्रश्न येथील त्रस्त नागरिकांना तर दिग्रज शहरातील काही हॉटेलमध्ये नागरिकांना दूषित पाणी प्यायला देण्यात येतं यावर नियंत्रण नाहीये हॉटेलमधील पाण्याचे नमुने घेण्यासाठी विशेष मोहीम राबवत पाणी नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवल्यास दूषित पाणी नमुन्यांचं सत्य बाहेर येईल दूषित पाण्यातून अनेक प्रकारचे जलजन्य आजार होत असून या पाणी नमुन्याची तपासणी कधी होणार असा संतप्त सवाल नागरिक करतात शहरात शेकडो हॉटेल आहे पण काही हॉटेलमध्ये आरओ सिस्टीम लावलेली नाही अन्न व प्रशासन विभागाच्या वतीने कधीही पाणी नमुने घेण्यात येत नाही दूषित पाणी पिल्याने कावीळ कॉलरा टायफाइड यांसारखे आजार उद्भवतात तर हॉटेल चहाचे कॅन्टीन येथे देखील पाणी बाहेरून आणण्यात येतं या ठिकाणी योग्य काळजी घेतली जात नसल्याने हे पाणी ग्राहकांच्या पिण्यात आल्याने यातून देखील विविध आजार होत आहेत त्यामुळे पाणी नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवावे आणि हॉटेल चालकाला जेव्हा संबंधित विभागाकडून परवाना मिळतो त्या परवान्यातच चा हॉटेल चालकांनी पाणी नमुन्याची तपासणी करून घ्यावी संबंधित पाणी पिण्यायोग्य असल्याचं जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून प्रमाणपत्र मिळवून घ्यावं अशी तरतूद आहे मात्र अनेक हॉटेल चालक हे प्रत्येक वस्तूंचे दाम दुप्पट दर घेतात आणि नागरिकांना पाहिजे तशी सुविधा मात्र पुरवली जात नाही तर नागरिकांनी या ठिकाणी अस्वच्छतेमुळे दूषित पाण्यामुळे आजार मोफत मिळत आहेत त्यामुळे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी पाणी नमुने किराणा दुकान तसेच हॉटेलमधील तेल नमुने तपासणीची विशेष मोहीम राबवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर दिग्रस यवतमाळ